हाय हॅलो पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत इंग्लिशमधून कशा पद्धतीने संवाद करायचा हे आजच्या लेसनमधून आपण शिकणार आहोत. आजचा लेसन हा खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा. सो डिअर फ्रेंड्स, लेट गेट स्टार्टेड. ज्यावेळेस आपल्याला आपला मित्र किंवा एखादी परिचित व्यक्ती किंवा एखादी जवळची व्यक्ती भेटते, तर त्यावेळेस त्यांच्यासोबत बोलण्याची सुरुवात आपण हाय, हॅलो, हे या ग्रीट वर्डने करू शकतो. जर ज्यावेळेस आपल्याला एखादी अपरिचित व्यक्ती भेटली किंवा आपले वरिष्ठ भेटले किंवा एखादी कार्यालयीन व्यक्ती भेटली, तर त्यांच्यासोबत बोलण्याची सुरुवात आपण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग या ग्रीटिंग वर्डने आपण करू शकतो. आणि गुड नाईटचा वापर ग्रीट करण्यासाठी कधीच केला जात नाही, रात्रीचा निरोप घेण्यासाठी आपण गुड नाईटचा वापर करत असतो. समोरील व्यक्तीस तुम्ही कसे आहात हे विचारण्यासाठी आपण म्हणू शकतो हाय, हाऊ आर यू. आणि हाच क्वेश्चन जर आपल्याला कोणी केला तर आपण रिप्लायमध्ये म्हणू शकतो आय एम फाईन, थँक यू, अँड यू. मी छान आहे आणि तू कसा आहेस किंवा तुम्ही कसे आहात, या ठिकाणी तुम्ही फाईनच्या ऐवजी फंटास्टिक, फॅब्युलस या वर्डचा वापर करू शकता. आणि जर आपला मूड डाऊन असेल तर आपण म्हणू शकतो नॉट सो गुड किंवा म्हणू शकता सो सो. आणि ज्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीला तुमचं काय चाललंय असं विचारायचं असतं, त्यासाठी तुम्ही खालील फ्रेजेस वापरू शकता, जसे की व्हॉट्सअप, व्हॉट्स न्यू, व्हॉट्स हॅपनिंग, व्हॉट्स गोईंग ऑन. या चारपैकी कुठलाही प्रश्न तुम्ही विचारू शकाल. बरे, ह्या चारपैकी कुठलाही प्रश्न आपल्याला कोणी विचारला तर आपण रिप्लायमध्ये म्हणू शकतो काही नाही, नथिंग, काही विशेष नाही, नथिंग मच. किंवा म्हणू शकता काही विशेष नाही, तुमचं काय चालू आहे, नथिंग मच, व्हॉट्सअप विथ यू. किंवा म्हणू शकता माझं छान चाललंय आणि तुमचं, प्रीटी गुड अँड युअर सेल्फ. या ठिकाणी तुम्ही प्रीटी गुड ऐवजी क्वाईट गुड असे देखील म्हणू शकता. किंवा म्हणू शकाल तुम्ही सर्व काही ठीक आहे, इट्स ऑल गुड. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं काय चाललंय हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने रिप्लाय देऊ शकाल. समोरील व्यक्ती जर नवीन असेल तर त्या व्यक्तीला आपण स्वतःचा परिचय देताना म्हणू शकतो हाय, आय एम वरत. परंतु हे बोलताना आपल्याला समोरील व्यक्तीचे पण नाव विचारायचे आहे तर आपण असे म्हणू शकतो हाय, आय एम वरत अँड यू. म्हणजेच मी वरत आहे आणि तुमचं नाव काय आहे किंवा तुम्ही कोण आहात. परंतु एखादी व्यक्ती जर आपणाशी यापूर्वी भेटलेली असेल परंतु त्या व्यक्तीचे नाव जर आपल्याला आठवत नसेल, असे बऱ्याच वेळेला आपल्यासोबत होते, तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने नाही विचारू शकत. त्यावेळेस आपण असे म्हणू शकतो आय एम सॉरी, व्हॉट वॉज युअर नेम अगेन, आय एम सॉरी, व्हॉट वॉज युअर नेम अगेन. ज्यावेळेस आपण समोरील व्यक्तीला तुम्ही काय काम करता किंवा तुम्ही काय करता असे विचारतो, त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये विचारू शकतो व्हॉट डू यू डू किंवा व्हॉट्स युअर जॉब. परंतु या ठिकाणी व्हॉट्स युअर जॉबपेक्षा व्हॉट डू यू डू असे म्हणणं खूप बेटर आहे. जर हाच क्वेश्चन आपल्याला जर कोणी केला तर आपल्याला रिप्लाय पण देता यायला हवा, तर आपण रिप्लायमध्ये म्हणू शकतो आय एम अ टीचर. या ठिकाणी तुम्हाला फक्त आय एमच्या सोबत तुम्हाला तुमच्या जॉबचं नाव घेऊन बोलायचं आहे, जसे की आय एम अन इंजिनियर, आय एम अ स्टुडंट. अशा पद्धतीने तुम्ही आय एम सोबत तुमच्या जॉबचं नाव घेऊन बोलू शकाल. तुम्ही कुठे काम करता हे सांगण्यासाठी तुम्ही कामाचं ठिकाण घेऊन देखील बोलू शकाल, जसे की आय वर्क ॲट हॉस्पिटल. या ठिकाणी तुम्हाला आय वर्क ॲट नंतर तुमचं वर्किंग प्लेस घ्यायचं आहे, जसे की आय वर्क ॲट बँक, आय वर्क ॲट ABC कंपनी. ज्यावेळेस आपल्याला समोरील व्यक्तीला तुम्ही कुठले आहात, म्हणजे समोरील व्यक्तीचे गाव, शहर, राज्य, देश इत्यादी विचारण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो व्हेअर आर यू फ्रॉम, व्हेअर आर यू फ्रॉम. हाच क्वेश्चन आपल्याला जर कोणी केला तर आपण रिप्लायमध्ये म्हणू शकतो आय एम फ्रॉम मुंबई, मी मुंबईचा आहे. जर आपण महाराष्ट्राच्या बाहेर असू तर म्हणू आय एम फ्रॉम महाराष्ट्र. जर आपण इंडियाच्या बाहेर असू तर आपण म्हणणार आय एम फ्रॉम इंडिया, किंवा हे आपण असे म्हणू शकतो आय एम इंडियन. परंतु ज्यावेळेस आपल्याला थोडंसं इनडायरेक्ट आणि पोलाइट वे विचारायचे असेल तर आपण म्हणू शकतो आर यू फ्रॉम पुणे, तुम्ही पुणेचे आहात का. जर समोरील व्यक्ती पुणेची आहे की नाही हे माहीत पण नाही आपल्याला, तरी पण म्हटलं आपण आर यू फ्रॉम पुणे, तर समोरील व्यक्ती म्हणेल नो, आय एम फ्रॉम मुंबई, नाही मी मुंबईचा आहे. तर अशा पद्धतीने आपण पोलाइटली पण विचारू शकतो. आता आपण समोरच्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही कुठले आहात, परंतु त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये नेमके कोणत्या एरियामध्ये राहता हे स्पेसिफिक लोकेशन विचारण्यासाठी आपण म्हणू शकतो तुम्ही कुठे राहता, व्हेअर डू यू लिव, व्हेअर डू यू लिव. समोरील व्यक्ती म्हणू शकेल डू यू नो बोरिवली, तुम्हाला बोरिवली माहीत आहे का. समोरील व्यक्ती म्हणू शकेल ओ या आय नो इट, हो मला ते माहीत आहे. मग तुम्ही म्हणू शकाल आय लिव देअर, मी तिथेच राहतो. ज्यावेळेस आपल्याला डायरेक्टली आपल्या घराशेजारील एखादं लोकल लँडमार्क सांगून बोलायचं असेल, जसे की थिएटर, बस स्टॉप, हॉस्पिटल, टेम्पल इत्यादी सांगून जर आपला ॲड्रेस सांगायचा असेल तर आपण म्हणू शकतो आय लिव्ह नियर द सिटी हॉस्पिटल, मी सिटी हॉस्पिटलजवळ राहतो.
आय लिव्ह बिहाइंड द बस स्टॉप, मी बस स्टॉपच्या मागे राहतो. आय लिव्ह ॲट बोरीवली इन मुंबई, मी मुंबईमध्ये बोरीवलीला राहतो. मोठ्या शहराचा छोटा भाग सांगण्यासाठी ॲटचा वापर केला जातो, मोठं शहर सांगण्यासाठी इनचा वापर केला जातो. समोरील व्यक्ती कुठे राहते हे विचारण्यासाठी तुम्ही म्हणू शकता हाऊ अबाउट यू, किंवा म्हणू शकता व्हेअर डू यू लिव्ह. समोरील व्यक्तीचा मोबाईल नंबर विचारण्यासाठी आपण म्हणू शकतो व्हॉट्स युअर मोबाईल नंबर, व्हॉट्स युअर मोबाईल नंबर. परंतु हेच जर आपल्याला थोडंसं पोलाईटली विचारायचं असेल, नम्रपणे विचारायचं असेल, तर आपण म्हणू शकतो कृपया मला तुमचा फोन नंबर मिळू शकेल का, कुड आय गेट युअर नंबर प्लीज, कुड आय गेट युअर नंबर प्लीज. परंतु आपल्याला जर अशा पद्धतीने कोणी फोन नंबर मागितला तर आपण रिप्लायमध्ये म्हणू शकतो ऑफकोर्स माय फोन नंबर इज डॅश डॅश डॅश. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोन नंबर सांगू शकाल. जर आपल्याला असं विचारायचं आहे की तुम्ही व्हॉट्सॲपवर आहात का, ही इंग्लिशमध्ये आपण असे म्हणू शकतो आर यू ऑन व्हॉट्सॲप. हेच तुम्ही व्हॉट्सॲपऐवजी फेसबुक घेऊन देखील बोलू शकाल. जर समोरील व्यक्ती व्हॉट्सॲपवर जर असेल तर ती म्हणेल येस आय एम, नसेल तर म्हणेल नो आय एम नॉट. समोरील व्यक्तीला आपल्याला विचारायचं आहे की तुमचं वय किती आहे, हे इंग्लिशमध्ये विचारू शकतो आपण व्हॉट्स युअर एज, किंवा हे आपण अजून बेटरली असं म्हणू शकतो हाऊ ओल्ड आर यू, हाऊ ओल्ड आर यू. याचे रिप्लाय दोन पद्धतीने दिले जाऊ शकतात, जसे की आय एम 20 इयर्स ओल्ड, मी 20 वर्षांचा आहे, किंवा जस्ट आय एम 20. आता समोरील व्यक्तीला काय करायला आवडते हे विचारण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो व्हॉट डू यू डू फॉर फन, व्हॉट डू यू डू फॉर फन. किंवा तुम्ही मोकळ्या वेळेत काय करता असं म्हणण्यासाठी आपण म्हणू शकतो व्हॉट डू यू डू इन युअर स्पेअर टाईम, व्हॉट डू यू डू इन युअर स्पेअर टाईम. तर समोरील व्यक्तीला मोकळ्या वेळेत कुठले छंद जोपासायला आवडतात त्यानुसार त्याच्या आवडीनुसार उत्तरं येतील. जसे की आय लाईक टू वॉच फिल्म्स, मला चित्रपट पाहायला आवडतात. किंवा तुम्ही हे असे देखील म्हणू शकता आय लाईक वॉचिंग फिल्म्स. जर कोणाला क्रिकेट खेळायला आवडत असेल तर तो म्हणेल आय लाईक टू प्ले क्रिकेट. कोणाला जर मित्रासोबत वेळ घालायला आवडत असेल तर ती व्यक्ती म्हणेल आय लाईक स्पेंडिंग टाईम विथ माय फ्रेंड्स, मला माझ्या मित्रांसोबत वेळ घालायला आवडतो. अशा पद्धतीने तुम्ही आय लाईकच्या सोबत तुम्हाला काय आवडते मोकळ्या वेळेत करायला ते बोलू शकाल. आता आपल्याला असं विचारायचं आहे समोरील व्यक्तीला की तुमचे वडील काय करतात, इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आपण व्हॉट डज युअर फादर डू, व्हॉट डज युअर फादर डू. हे आपण असे देखील म्हणू शकतो व्हॉट्स युअर फादर्स ऑक्युपेशन, व्हॉट्स युअर फादर्स ऑक्युपेशन. म्हणजे तुमच्या वडिलांचा व्यवसाय काय आहे, ते नेमकं काय काम करतात. या ठिकाणी आपण फादर ऐवजी मदर, हजबंड, वाईफ, सन, डॉटर, ब्रदर, सिस्टर इत्यादी घेऊन हे सेंटेन्स बोलू शकू. आता याचा रिप्लाय कसा देता येईल, बघा माय फादर इज अ डॉक्टर, माझे वडील डॉक्टर आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला माय फादर इज नंतर फक्त तुमचे वडील काय करतात ते प्रोफेशन घ्यायचं आहे, जसे की माय फादर इज अ फार्मर. आता आपल्याला समोरील व्यक्तीला विचारायचं आहे की तुम्हाला भाऊ बहीण आहेत का, इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आपण डू यू हॅव एनी ब्रदर्स ऑर सिस्टर्स, डू यू हॅव एनी ब्रदर्स ऑर सिस्टर्स. किंवा आपण हे असेही विचारू शकतो तुम्हाला काही भावंडं आहेत का, डू यू हॅव एनी सिबलिंग्स, डू यू हॅव एनी सिबलिंग्स. सिबलिंग्स म्हणजे भावंड, भावंड म्हणजे काय, भाऊ आणि बहिणींना एकत्रितपणे आपण भावंड म्हणतो. आता याचा रिप्लाय भाऊ बहिणीनुसार वेगवेगळे येतील, जसे की मला एक भाऊ व एक बहीण आहे, आय हॅव ब्रदर अँड अ सिस्टर. या ठिकाणी मला बरेच जण एक चूक करताना दिसतात, बरेच जण असे म्हणतात आय हॅव अ वन ब्रदर. ज्यावेळेस आपण अ हे आर्टिकल वापरतो किंवा अँड हे आर्टिकल वापरतो ते आपण सिंग्युलर नाऊनसाठीच वापरलेलं असतं, म्हणजे त्याचा अर्थ वन असाच होतो. त्यामुळे आय हॅव अ वन ब्रदर म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे अ आणि अँड सोबत तुम्ही वनचा कधीही वापर करू नका. हा रिप्लाय आपल्याला असाही देता येईल मला एक मोठा भाऊ आहे व एक छोटी बहीण आहे, आय हॅव अँड एल्डर ब्रदर अँड अ यंगर सिस्टर. जर एखाद्या व्यक्तीला भाऊ नसेल आणि बहीण नसेल तर त्यावेळेस बरेच जण असे म्हणताना दिसतात आय डोंट हॅव ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणजे मला भाऊ नाहीत आणि बहीण नाही. परंतु हे म्हणण्याऐवजी जर आपण असं म्हटलं तर मी एकुलता एक आहे किंवा मी एकुलती एक आहे, तर हे थोडंसं बेटर आहे. हे इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो आय एम अन ओनली चाइल्ड, आय एम अन ओनली चाइल्ड. जर आपल्याला समोरच्या व्यक्तीला विचारायचं आहे की तुमचं लग्न झालेलं आहे का, यासाठी आपण इंग्लिशमधील क्वेश्चन करू शकतो आर यू मॅरिड, आर यू मॅरिड. किंवा हाच प्रश्न आपण असा देखील विचारू शकतो तुमचे लग्न झालेले आहे की नाही, आर यू मॅरिड ऑर नॉट, आर यू मॅरिड ऑर नॉट. किंवा आपण असेही विचारू शकतो तुमचे लग्न झालेले आहे की, आर यू मॅरिड ऑर. अशा पद्धतीने आपण ऑर नंतर थोडासा पॉज घेऊन देखील ही माहिती विचारू शकतो. समोरील व्यक्तीचं जर लग्न झालेले असेल तर ती म्हणाल या आय हॅव बीन मॅरिड फॉर 5 इयर्स,
माझं 5 वर्षापासून लग्न झालेलं आहे. जर समोरच्या व्यक्तीचं लग्न झालेलं नसेल परंतु ते समोरच्या व्यक्तीची एंगेजमेंट झालेली असेल तर ती व्यक्ती म्हणेल नॉट येट बट आय एम एंगेज. माझं लग्न झालेलं नाही परंतु माझी एंगेजमेंट झालेली आहे. जर समोरील व्यक्तीचं लग्नही झालेलं नसेल साखरफुडाही झालेलं नसेल तर ती म्हणेल नो आय एम सिंगल ॲट द मोमेंट. या क्षणापर्यंत मी एकटाच आहे अविवाहित आहे. डिअर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला याच पद्धतीने जर पुढीलही भाग हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू हे चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.